वळूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आज बुलढाणा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेणार आहेत. गुरुवारी संजय गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून निवडणूक लढण्यावर ते ठाम आहे. आजच्या मेळाव्याला महायुतीचे कोणकोणते नेते उपस्थित राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान संजय गायकवाड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी. आपल्या सोबत संजय गायकवाड ज्यांनी अर्ज भरला होता ते सोबत आहेत. आपण त्यांना विचारू, भाऊ तुम्ही काल अर्ज भरला उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर, काय अर्ज भरला ना मी काल. काही लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही गुच्चूप अर्ज भरला, काही गाजावाजा केला नाही, काही लोक बोलले नाही. हे खरं आहे की मी यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये 25-30 हजाराचा माप घेऊन मी अर्ज भरलेला, पण मला असं वाटलं ना लोकांना त्रास देऊ नये आणि 5 लोकांमध्ये अर्ज भरला. काही लोकांचं म्हणणं हे की तुम्ही काहीतरी कोणाला तरी राजकीय डाव खेळता आता की जेणेकरून मित्र पक्षावर दबाव, पण असं पण त्यातलं काही नाही आहे. पण तुम्ही आता अर्ज भरला आणि काल संध्याकाळी उमेदवारी घोषित करण्यात आली पक्षाची, त्यामध्ये प्रतापराव जाधव यांचं नाव आलं. आता तुम्ही तुमचा अर्ज मागे घेणार आहात का थांब राहणार? आता तर त्यांचं नाव आलं, काल आमची भेट पण झाली, पण उमेदवारीच्या या सगळ्या विषयावर मागे घेण्याची काही चर्चा झालेली नाही आहे. आणि अजूनही अर्ज माझा काय आहे, महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन तर मीच केलेलं आहे ना, तो माझ्या विधानसभेचा मेळावा आहे, मीच त्याचं आयोजन केलेलं आहे आणि सगळ्या मित्रपक्षांना पण बोलवलं आहे. त्या मेळाव्यामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना बूथ लेवलपासून जे काही आमचे शोधूत आहेत, काही बूथ प्रमुख आहेत, मतदान कसं करून घ्यायचं, कसे मतदान काढायचं, लोकांपर्यंत सरकारची योजना कशा पोहोचायच्या, हे सगळं आमचं प्लॅनिंगचं आहे. पण आता महाविकास आघाडी झालं किंवा वंचित आणखी आणखी इतर पक्ष आणि अपक्ष आणि त्यामध्ये महायुतीचा उमेदवार यांच्यासमोर तुम्ही जाणार आहात का मग आता? याच हा सगळा निर्णय तुम्हाला 4 तारखेला बघायला मिळेल. कॅमेरामन सुनील मोरे सर, मी संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा.